का काय इतिहास आहे, काय तुमच्या मंदिराचं नाव आहे आणि किती किलोचा साधारणतः घंटा, काय वैशिष्ट्य आहे? धामंत्री संस्थान हे अतिशय प्राचीन असून हे फार जुने मंदिर आहे। हे या मंदिराचे बांधकाम हे संपूर्णतः शिलेमध्ये झालेले असून हे बांधकाम जवळपास राजे महाराजाच्या काळामधले आहे। जवळपास हे मंदिर 5000 वर्ष जुने असे म्हटलं जाते, परंतु याचा इतिहास सध्या तरी कुणाजवळ कन्फर्म इतिहास कुणाजवळ नाही आहे। मंदिराच्या समोर एक 411 किलोचा घंटा आहे। या घंट्याचा निनाद जवळपास 7 ते 8 किलोमीटरच्या परिसरात होतो आणि तेथे एक शिवलिंग आहे। शिवलिंग अत्यंत प्राचीन आहे आणि या मंदिराची तरी जाणीव ही बऱ्याचशा लोकांना नाही। विदर्भात असे मंदिर तरी नसावं अशी तरी असे असं मला ठाऊक आहे, विदर्भात न असं मंदिर नसावं, कारण या मंदिराचं महत्त्व जितकं सांगाल तितकं कमी आहे। तिथं असलेली ऊर्जा याबाबत
कोणालाच माहिती नाही आहे। ज्यांना ज्यांना माहिती आहे, जो एक वेळा धामंत्रीला येतो तो पुन्हा येतो, कारण त्यांना तिचं महत्त्व समजते। एकदा तरी प्रत्येकाने त्या मंदिराला भेट द्यावी आणि या मंदिराचं महत्त्व जाणून घ्यावं, जेणेकरून त्यांना ईश्वराची जे ईश्वरापासून जे दूर आहे ते ईश्वरापर्यंत आपली प्रार्थना पोहोचू शकतील आणि त्या मंदिराच्या माध्यमातून त्यांचं जीवन हे काही ना काही समजा त्यांना ऊर्जा लाभेल देवाकडून तरी।